subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Hi, looking for a residential property? You got to keep three things in mind. Location, location, location. We have all under one roof at 10 Marina Bay, Sector 10, Plot Number 10, Vashi. Why settle for less? Live life limitless. आज बेलापूर मतदारसंघाचे आमदार मंदा म्हात्रे आणि आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये विविध विभागात भरती घोटाळ्याबाबत पैसे घेऊन भरती केल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला होता. त्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आणि त्यावर सकारात्मक प्रतिसाद असा त्यांना मिळालेला आहे. तसेच दिवाळे गावातील प्रश्न व विविध नवी मुंबई महानगरपालिकेतील किंवा नवी मुंबईतील मागणी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे आमदार मंदा म्हात्रे यांनी मांडल्या आहेत. बेलापूर विभागातील दिवाळे गाव हे संपूर्ण मच्छीमारांचं गाव आहे. या गावामध्ये मार्केटचं काम सुरू झालेलं आहे आणि 100 गाळे जवळजवळ आपण आमदार निधी आणि पालिकेच्या पैशातून हे निर्माण करण्याचं काम सुरू आहे. याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 महिला जुन्या आहेत. त्यांना लायसनने परवाने देण्यात यावे नाहीतर उद्या काय होणार. गाळे बांधल्यावर आता चिकार लोक तिथे मच्छी विकायला यायला लागली तर यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून यांना परवाना देण्यात यावा. आणि या जवळजवळ आपण 70 महिलांचे फॉर्म भरून या ज्या जुन्या महिला तिथे बसतात मग त्याच्यात बर्फवाला असेल किंवा इतर सुक्या मच्छीवाल्या असतील ओल्या मच्छीवाल्या असतील ही 70 लायसन बनवण्याचं आज आपण पाहिली आयुक्त साहेबांना दिल्यात आणि ते त्यांनी मान्य केलेले आहेत. त्यांनी ताबडतोब परवाने बनवण्याचं काम करायला दुसऱ्या विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या मुख्यालयाला मागे आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं तो विषय घेतला होता. त्या विषयामध्ये त्यांनी तो प्रस्ताव निर्माण तयार केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांचंसुद्धा एखादं पत्र तुम्ही जर आणलं तर त्या प्रस्तावाला अजून चालना मिळेल. त्याच्यानंतर बोगस भरती जी महानगरपालिकेमध्ये बोगस भरती झालेली आहे आणि काही लोक येऊन भेटलेले आहेत की त्यांच्याकडनं 2.5-3 लाख रुपये घेतलेले आहेत. काही डॉक्टरसुद्धा बोगस भरती केले गेलेले आहेत. त्यांची माहिती मी आज आयुक्त साहेबांना दिलेली आहे की या विषयावरती कुठे कुठे अशी बोगस भरती झालेली आहे पैसे घेऊन त्याची चौकशी करावी. संबंधित जर कोणी अधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील कोणी राजकीय नेते असतील त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी. या सर्व गोष्टींवर आज सविस्तर चर्चा झालेली आहे. आयुक्तांनी सांगितलं आहे की मी ताबडतोब याच्यावर ॲक्शन घेणार आणि तुम्हाला 2-3 दिवसातच ही ॲक्शन तुम्हाला बघण्यात येईल किंवा दिसण्यात येईल. मी माननीय आयुक्तांना सांगितलेलं आहे की आपण जी नोकर भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काढलेली आहे ती काय कायमस्वरूपी काढलेली नाही तरी पण त्या मुलांची फसवणूक केलं आहे की महानगरपालिकेमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळेल. आज नाही तर उद्या तुम्ही 2-3 लाख रुपये द्या आणि त्या लोकांनी डायव्हर असतील
कुठे वॉचमॅन असतील, कुठे शिपाई असतील, कुठे तर एक दोन डॉक्टर सुद्धा बोगस आलेले आहेत अशी मला माहिती म्हणून पेपर मिळाला. ते सुद्धा आज मी ऐकताना दिलेले आहेत. तर अशी जी भरती, जी लोकांची फसवणूक झालेली आहे आणि ज्यांनी फसवणूक करून पैसे घेतलेले आहेत त्यांच्यावर कडकच्या कडक कारवाई व्हावी, गुन्हा नोंद केला जावा पोलीस स्टेशनला, असं मी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे. आता मी दिवाळ्यानंतर बेलापूरमध्ये ग्रामपंचायतीने बांधलेले असेच छोट्या छोट्या उद्योगासाठी गाळे होते, ते सुद्धा जवळजवळ मी 50 गाळे आता नव्याने आमदार निधीतून उभे करत आहोत. त्यातसुद्धा पहिल्यांच्या लोकांना गाळे दिले जातील ना, उरलेले गाळे भाजी मार्केट असेल, फ्रूट मार्केट असेल, मच्छी मार्केट बांधलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गरज असेल, आवश्यकता असतील, लोकांनी मागणी केली तिथे तिथे आम्ही फिश मार्केट आणि फ्रूट मार्केट, भाजी मार्केट बनवून देणार आहोत. आयुक्तांनी त्याच्यावरची चौकशी लावलेली आणि ताबडतोब चौकशी होऊन त्याचे रिझल्ट ते म्हणाले दिसले जातील, कारण त्यांनासुद्धा लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. परवाच इथं 8 दिवसापूर्वी एक गेटवर मारामारी झाली, एका डायव्हरनी एका पक्षाच्या राजकीय नेत्याला मारलं की माझे तू 2.5 लाख रुपये घेतले आणि मला घंटा गाडीवर का लावलंस. तर ह्या गेटवरच, पालिकेच्या गेटवरच मारामारी झालेली आहेत. आयुक्तांनाही सर्व चर्चा आयुक्तांच्या कानावर आलेल्या आहेत. त्यात माझं काम आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून की जी लोकांची फसवणूक झालेली आहे, जी गरीब मुलं आहेत, मराठवाडा विदर्भ इथून आलेली मुलं आहेत, कुठे शेती घरं दारं आईवडिलांची दागिने विकून 2-2.5 लाख रुपये ज्यांनी दिलेले आहेत त्यांना उद्या ही टेम्पररी नोकरी आहे आणि ही उद्या नोकरी गेली, कॉन्ट्रॅक्टर गेला का नोकरी गेली, त्यांना कुठेतरी असं वाटतं की पालिकेमध्ये आम्ही कामाला लागलो टेम्पररी, तरी आज न उद्या पालिकेमध्ये आम्ही कायमस्वरूपी होऊ, या आशेने ही लोकं पैसे देतात आहे. माझं लोकांना एकच आव्हान आहे, मच्छी मार्केटचे गाळे असतील किंवा तुमच्या नोकऱ्या असतील किंवा आणखीन काय, याच्यात लोकांनी पैसे देऊ नये. पैसे देताना कधीतरी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तरी विचारलं की खरंच इथे पालिका पैसे घेते का, तर आम्ही त्यांना सांगू नाही घेत आहे. तर अशा लोकांनी फसवणूक होऊ नये म्हणून कमीत कमी आमच्याकडे येऊन जरी विचारणा केली तर आम्ही त्यांना त्याच्यावरती व्यवस्थित मार्गदर्शन करू. व्हिडिओ जर्नलिस्ट मित्रांसह प्रिया जुळेंचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.